ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। सरकार मान्य देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडून 3,75,410 रुपयांची देशी दारू चोरून नेली आहे। ही घटना शनिवारी रात्री घडली आहे। विशेष म्हणजे या परिसरात रात्रंदिवस महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असताना ही चोरी झाली। या प्रकरणी दुकान मालक सौ दमयंती विजय शिखरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काल दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आजच्या धावपळीच्या युगात पर्यावरणाचा ऱ्हास व इंधनाचा भरमसाठ वापर करून प्रदूषण करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी तब्बल 4,000 किलोमीटरच्या सायकल प्रवासासाठी निघालेल्या साहसवीरांना गुगळे उद्योग समूहाचे दिलीप गुगळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही सायकलस्वारांचे प्रायोजकत्व स्वीकारत काल एचयू गुगळेस उद्योग समूहाच्या वतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। बीड रोडवरील एचयू गुगळे पतसंस्थेसमोर आयोजित या छोटेखाणी कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित व्यापारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक व कर्मचारी उपस्थित होते। सर्वांनी या साहसवीरांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत। त्यामुळे सायकलिंग हा व्यायाम सर्वांसाठी चांगला आहे। आम्ही दरवर्षी अशी सायकलिंग करतो, प्रत्येक वर्षी गड किल्ले करतो। यावर्षी प्रतापगडला गेलो होतो, गेल्या वर्षी शिवनेरीला गेलो होतो आणि त्याच्या अगोदर रायगडला गेलो होतो। आता काश्मीर टू कन्याकुमारी करण्याचं आमचं एक स्वप्न होतं बऱ्याच दिवसापासून। ॲक्च्युली हा उन्हाळ्याचे दिवस आहे, ते बरेच जण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करतात, पण आज उशीर झालेला आहे। तरी पण आमचं जे आहे ते पूर्ण करू अशी इच्छा आहे। अहमदनगर जिल्ह्यात राजकारण कधी कोणत्या दिशेला जाईल कधीच सांगता येत नाही, कारण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे। राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख गीते वस्तीच्या रस्त्यावर नगर मनमाड महामार्गापासून 40 फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला आढळलाय। काल मध्यरात्री 11 ते 2 दरम्यान खून झाल्याचं सांगण्यात येत आहे। स्थानिक शेतकरी विशाल गीते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री 2 वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते, त्यासाठी गीते नगर मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले असताना दुचाकीच्या उजेडात त्यांना हा मृतदेह दिसलाय, याची माहिती त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव बहिरवाडी शिवरस्त्यावर नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेश गारळे यांच्या उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत काल सापडलेला मृतदेह अंदाजे वय 20 वर्ष, तोंडाला ओढणीने झाकलेल्या अवस्थेत 13 मार्च रोजी आढळून आला होता। सदर बातमी कळताच आज सारिका पिंटू काळे यांच्यासह इतर नातेवाईक नेवासा पोलीस स्टेशनला आले असता त्यांना मयताचे 5 जण कानातले असं दाखवण्यात आलं। त्यांनी सदर मयत मौलकी ही सपना पिंटू काळे राहणार कोरेगाव चिखली, सासरकडील नाव सपना रोहित भोसले असे असल्याचं सांगितलंय। मयत महिलेचा DNA घेऊन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत। जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। गुड मॉर्निंग सह्याद्री, देशासह राज्यातील घडामोडी रोज सकाळी 8 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। लॉकडाऊनच्या भीतीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबद्धपणे नियमांचे पालन करणे गरजेचं आहे। पुन्हा लॉकडाऊन होणं राज्य सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणार नाही असं मला वाटतं, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलंय। सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी आहेत, मात्र तपास सुरू असल्याने त्याबाबत सध्या बोलणं हे योग्य नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय। तसेच सरकार हे बदलतंच, पण पोलीस यंत्रणा ही तीच असते। महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस यंत्रणा ही जगप्रसिद्ध आहे, स्कॉटलँड नंतर आपलं नाव घेतलं जातं। पोलिसांचे मनोबल खच्ची होणार नाही याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी असंही ते म्हणालेत। दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून आज सकाळी 6 वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आलं आहे। दरम्यान वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे अशी माहिती धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह उसात सापडला होता।
ती घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यात एका इसमाचा मृतदेह सापडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील शेतामध्ये ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना सरीत पांढरे वस्त्र आढळून आले. यावेळी जवळून पाहिले असता अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचं दिसून आले. याबाबत ऊसतोड कामगार यांनी संबंधित क्षेत्र मालक परसराम आश्रम गायधने यांना कळवली आहे. त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती कळवली. पोलीस निरीक्षक संजय दुधाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय दुधाडे तसेच पोलीस नायक दत्तात्रय दिघे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.